सर्वशक्तिमान परमेश्वर, आजच्या पेयजल पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक, या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय भीमराव केराम साहेब, त्यांच्यावर उपस्थित असलेले ग्रामपंचायतचे उपसरपंच डॉक्टर नामदारवजी कराड, धन्वेबाई, रेणुकाबाई, त्यानंतर सभापतीचे प्रतिनिधी दत्ताजी आडे, उप अभियंता पाणीपुरवठा विभाग संत्री साहेब, त्यांचे सहकारी इंजिनियर तारके साहेब, मंचावर उपस्थित असलेले या ठिकाणी नवनिर्वाचित बोधरीचे सरपंच बालाजीराव भिसे, नंदूजी दराडे, सुनीलजी दुगे आणि या ठिकाणी विष्णूजी दराडे, त्रिलोकरावजी केंद्रे, रमेशरावजी पद्देवार, या ठिकाणी उपस्थित असलेले पंचायत समितीचे मेंबर मिळकणरावजी कातले परिवार साहेब, अनिलरावजी तिरमनवार, भाजपा ओबीसी गटाचे जिल्हाध्यक्ष बाबूरावजी केंद्रे, माजी सरपंच प्रल्हादरावजी मुंडे, भाजपचे कार्यकर्ते उद्धवराजी मुंडे, प्रल्हादरावजी गीते, या ठिकाणी उपस्थित असलेले बाहेरून आलेले भाजपाचे तालुका अध्यक्ष संदीपरावजी केंद्रे, दयानंदजी दराडे आणि उपस्थित सर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटची सर्व मंडळी आणि विशेष आपल्या गावचे ग्रामसेवक वाडेकर साहेब, समस्त या ठिकाणी उपस्थित असलेली वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी, महिला आणि माता भगिनी, आताच आपल्या प्रास्ताविकामध्ये भारत सरकार जल जीवन पेयजल योजनेच्या अनुषंगाने उप अभियंता सरदी साहेब यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। खरं येते की या देशातल्या प्रत्येक घराला, प्रत्येक माणसाला शुद्ध जल मिळायचं, तर जल है तो कल है, ही बरोबर आहे। पाणी आहे तर सर्व जीवन आहे, कारण पाण्याला दुसरं नाव जीवन आहे। आता पाणी प्रत्येकाला मिळणं हा मूलभूत अधिकारच आहे आणि आपल्या गावामध्ये सध्या ज्या योजनेची सुरुवात होणार आहे, या योजनेमुळे किमान दर रोई 55 लिटर पाण्याची माणसाची गरज असते, ती 55 लिटरची गरज आपल्याला या योजने अंतर्गत पूर्ण होणार आहे। या तालुक्यामध्ये आपल्या या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय भीमराव केराम साहेब यांनी आपण प्रास्ताविक मध्ये ऐकलं की किनवट तालुक्यातल्या जवळपास 200च्या जवळ गावाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या सगळ्या अंतिम टप्प्यात मंजुरीच्या किंवा प्रोसेस मध्ये आहेत, काही टेंडरिंग मध्ये आहेत। तर या सगळ्या दृष्टीने जर आपण विचार केला की तालुक्याचे आमदार त्या कमिटीवर असल्यामुळे तालुक्याला या दृष्टीने खूप मोठा फायदा या दृष्टीने होताना आपल्याला दिसून येतो। या गावामध्ये सुद्धा मोठ्या लोकसंख्येचं हे गाव असून या गावाला एक खूप चांगला इतिहास आहे। बोधरीपूर्ण हे गाव गेल्या स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या इतिहासाने या तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय तो चर्चेला आहे। गेल्या 60 वर्षापासून याने या गावामध्ये सामूहिक विवाह मेळाव्याचं अतिशय सर्व सामूहिक, म्हणजे एका जातीचं नाही, सर्व जातीच्या लोकांना एकत्रित करून सामूहिक विवाह मेळाव्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने इतक्या दुर्गम भागामध्ये बोधरीपूर्ण या गावामधून सुरुवात व्हावी, 60 वर्षाचा इतिहास या दृष्टीने आपल्याला मिळावा। त्यानंतर या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या दृष्टीने आपण जर विचार केला, गेल्या 50 वर्षाचा इतिहास आहे की मला एक मान्य आहे मी आस्तिक आहे, देव आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर मी हो असंच देईल। त्याचं कारण असं आहे की या विश्वामध्ये एक अज्ञात अशा प्रकारची एक शक्ती जी तुम्हाला नेहमी ऊर्जा देते। जर तुमची श्रद्धा असेल तर, माझी श्रद्धा अशी आहे की देव आहे, तर देव आहे म्हटल्यानंतर मला एक ऊर्जा मिळते। म्हणजे या दृष्टीने अखंड हरिनाम सप्ताहाच्या दृष्टीने आपण जर विचार केला याची आज गरज काय असा जर कोणी प्रश्न केला, तर वैष्णव भिंत
वैफल्य दारिद्र्य अज्ञान या सगळ्या गोष्टी दूर होण्याच्या दृष्टीने माणसाला आत्मविश्वास नावाची जी शक्ती लागते ती संप्रदायातून नक्की मिळू शकते हे माझं स्वतःचं आणि अनेकांचं मत सुद्धा आहे. मित्रांनो या परंपरेचा सुद्धा वारसा या गावाचा 50 वर्षाचा आहे. विशेष म्हणजे लोकशाहीवर या गावाची खूप मोठी निष्ठा आहे. यासाठी मी हे सांगतोय की या गावामध्ये अनेक वर्ष एक मताने निवडणुका न होता अनेक वर्षे ग्रामपंचायतीच्या निवडणुका न होता सरकार चाललेलं आहे. म्हणजे या गावामध्ये बहुमताने एकत्रित बसून गावच्या विकासाच्या दृष्टीने लोकशाहीचा तर आम्ही लोकशाहीचे भोगते आहोतच पण लोकशाहीमध्ये सुद्धा एक अशी प्रणाली आहे की अविरोध लोकशाहीच्या निवडणुका झाल्या पाहिजेत त्याला प्राधान्य आहे आणि अशा प्रकारच्या निवडणुका अनेक वर्षे या गावामध्ये झालेल्या आहेत. या गावामध्ये बहुसंख्य जेवढे समाज आहेत या सर्व समाजामध्ये चांगल्या प्रकारचं सौख्य एकत्रित शांतता आणि सुव्यवस्थिता आणण्याच्या दृष्टीने गावातील सगळ्या समाजातील माणसं अनेक वर्षापासून प्रयत्न करीत असतात आणि तो परंपरेचा या ठिकाणी वारसा या गावाला नक्की आहे. आणि म्हणून जी काही अंतर्गत व्यवस्था आहे गावामधली सर्व जाती धर्मामधली ती अगदी सलोख्याने या गावामध्ये अनेक वर्षापासून सुरू आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचे एखाद्या वेळेस मत आणि मतभेद होण्याची गरज आपण सगळे जरी एकत्रित राहत असतो तरी मतभेदामधून बऱ्याचदा असं होऊ शकतं की एकाचं मत दुसऱ्याला पटणं किंवा न पटणं परंतु सलोख्याने आणि शांततेने एकत्रित बसून गावामध्ये सुव्यवस्था आणि शांतता आणण्याच्या दृष्टीने एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न सुरू असतो. दुसरी महत्वाची गोष्ट गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक चळवळीमध्ये या गावाने एक चांगल्या प्रकारचा इतिहास तयार केलेला आहे. आणि म्हणून लहान मुलांच्या शिकवणीची जबाबदारी असेल किंवा मोठ्या मुलांच्या शिकवणीची जबाबदारी असेल या दृष्टीने काम करीत असताना एक वेगळ्या पद्धतीचं शैक्षणिक वातावरण तयार करून गेल्या अनेक वर्षापासूनचा जो प्रयत्न खूप फलद्रूप आणि यशस्वी यासाठी झालेला आहे की दरवर्षी या गावांमधून किमान मेडिकलला 2-3 विद्यार्थी 4 विद्यार्थी लागतात हा या गावचा अत्यंत उल्लेखनीय इतिहास आहे. मित्रांनो